came strictly from Nanded to learn airbrush techniques. I got to learn so many new techniques, and I can definitely say this. मी आता कॉन्फिडेंटली मेकअप एअरब्रश मेकअप हँडल करू शकते, मी ब्राइड्स करू शकते. थँक्यू सो मच कल्याणी मॅम फॉर टीचिंग अस न्यू टेक्निक्स, अँड थँक्यू सो मच. आय रिअली लाईक दिस कोर्स, आय रिअली एन्जॉय ईच अँड एव्हरी. व्हॉट ऑल प्रोडक्ट्स यू यूज्ड? आय यूज्ड मॅक क्रायलॉन, यूज्ड हुडा ब्युटी, मॅक कव्हर इफेक्ट्स, मॉफी, अँड शी हॅज प्रोव्हाइडेड अस अ ह्यूज अमाऊंट ऑफ हाय एंड प्रोडक्ट्स, अँड विच आय ॲब्सोल्युटली अप्रिशिएट. अँड शी इज एक्स्ट्रीमली एक्स्ट्रीमली मल्टी टॅलेंटेड वर्सटाईल मेकअप आर्टिस्ट, अँड आय एम सो लकी दॅट आय गॉट टू लर्न मेकअप न्यू टेक्निक न्यू टेक्निक्स फ्रॉम हर. थँक यू सो मच फॉर टीचिंग अस लॉट्स ऑफ टेक्निक्स मॅम. थँक यू सो मच. प्लेजर. तुझं नाव? हाय मॅम, मी श्वेता जगताप, धायरीतून आले. तुमचं वर्कशॉप खूप छान होतं, मला खूप शिकायला मिळालं इकडे येऊन, आणि जे मला माहिती नव्हते प्रोडक्टचं नॉलेज ते पण मला मिळालं. एअरब्रशची पण तुम्ही छान प्रॅक्टिस करून घेतली, त्याच्यामुळे छान फिनिशिंग येतं हे लक्षात आलं, आणि सगळे प्रोडक्ट खूप छान मिळालं हँडल करायला, खूप प्रोडक्टचं नॉलेज पण मिळालं, आणि खूप सॉफ्टली तुम्ही शिकवलं त्यामुळे खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. आणि तू किती वर्ष मेकअप करतेस? मेकअप मी 8 वर्ष झालं करते, पण एवढी फिनिशिंग माझी येत नव्हती, पण आता मला खूप जे माझे करेक्शन होते ते मला कळाले की मी कुठे काय करेक्शन करायला पाहिजे. आता माझ्या ब्राईडला पण ते फार आवडेल, त्यामुळे खूप छान वाटतं. थँक्यू, ऑल द बेस्ट. मी मनीषा काकडे, मी राहुलहून आले. मला इथं मॅमकडे येऊन नवीन नवीन टेक्निक शिकायला मिळाला. मॅमनी त्यांची व्हॅनिटी पूर्ण आमच्यासमोर खोललेली होती, त्यातले आम्ही सगळे प्रोडक्ट यूज केले, आणि त्यांच्या जे नवीन शिकले मी एअरब्रश वगैरे ते मी माझ्या पार्लरमध्ये नक्की जाऊन यूज करू. आणि मला पण आता छान डेअरिंग आली, म्हणजे की मी नवीन काहीतरी करू शकते, आणि एवढे छान वाटलं. एवढे सगळे प्रोडक्ट आधी वापरले होतेस का तू कधी? मी हे प्रोडक्ट मॅमनी जे प्रोडक्ट मला दिले त्यातले मी कुठलेही प्रोडक्ट वापरलेले नव्हते. मॅकचे थोडेफार वापरले होते, पण त्यांच्याकडचे प्रोडक्ट त्यांनी सगळे युज करण्यासाठी दिले, आणि छान वाटलं, खूप छान वाटलं. ओके, ऑल द बेस्ट. तू किती वर्ष मेकअप आर्टिस्ट? 6 वर्षापासून या प्रोफेशन मध्ये आहे. आणि तुझं राहुरीच सलून? हो. ओके. आणि मॅक बद्दल इतकी जी मार्केटमध्ये हाईप आहे ती कशामुळे आहे? ती मॅमनी प्रत्येक एक एक जी कन्सेप्ट आहे मॅकच्या प्रॉडक्ट बद्दल ती सगळी क्लीन केली, प्लस आम्हाला पॉलिशिंग टेक्निकच्या की ब्रश स्वाईप केल्यानंतर काय असतात ते माहिती नव्हत्या, तर खूप सुंदर प्रकारे एक्सप्लेन केल्या. ऑइली लुक, ग्लॉसी लुक, जे आता ट्रेंडी मेकअप लुक्स आहेत ते आम्हाला खूप जास्त चांगल्या प्रकारे कळालं. एअरब्रशची गन मला तर इनफॅक्ट हातामध्ये पकडता येत नव्हती, सो मॅम मी एकदम चांगल्या पद्धतीने त्याची डायरेक्शन काय आहे, परपेंडिक्युलर डायरेक्शन, इनवर्ड डायरेक्शन, ते सगळं व्यवस्थित समजून सांगितलं, आणि त्याच्यामुळे एअरब्रशची जी काही भीती आहे ती सगळी माझी गेली, आणि आय एम डेफिनेटली गोन बाय न्यू 10th एअरब्रश किट. ग्रेट. फक्त कल्याणी मॅमच्या शिकवण्यानंतर. थँक्यू. आणि तू इंजिनिअरिंग स्टुडंट आहेस? इंजिनिअरिंग स्टुडंट. बेसिकली आय हॅव डन डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, अँड आय एम परस्युईंग माय डिग्री इन कम्प्युटर सायन्स. बट व्हॉट माय माझं असं नेहमीच म्हणणं होतं की मला जे करायचं आहे ते युनिक असलं पाहिजे, आणि कल्याणी मॅमकडनं आल्यानंतर प्रोफेशनल एटिकेट्स, प्रोफेशनल इथिक्स जे असतात ते मला खूप चांगल्या पद्धतीने शिकायला मिळालं. इतकं ओपन अप होऊन मॅमनी जे शिकवलंय ना ते खरंच ॲप्रिशिएट करण्यासारखं आहे, आणि इट मीन्स अ लॉट टू मी. आणि आय फील सो लकी की मला हे 3 दिवसाचं एक सेमिनार मला अटेंड करायला मिळाला, विच इज ॲब्सोल्युटली अमेझिंग. वर्थ द मनी, वर्थ द टाईम, एव्हरीथिंग वॉज ॲब्सोल्युटली अमेझिंग. आय वुड हायली रिकमेंड टू कम अँड लर्न न्यू टेक्निक्स फ्रॉम हर. शी इज ॲब्सोल्युटली स्टनिंग वर्सटाईल मेकअप आर्टिस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. सो यू आर फाइंडिंग दॅट शिफ्ट फ्रॉम युअर अर्लियर वर्क टू द न्यू वर्क? या, अँड आय विल डेफिनेटली इम्प्रूव्ह माय वर्क स्ट्रेंथ. आय विल शेअर ईच अँड एव्हरीथिंग वॉट शी टॉट अस in our this seminar. What's your Insta handle? People will follow you. My Insta handle is Makeup and Hair by Zuli. You can follow me there and do check out my work, and I really enjoyed this workshop. Thank you so much. Yes, thank you, and all the best. Thank you so much.